गुड मॉर्निंग चिल्ड्रेन. मराठी सब्जेक्ट आपण पाहिलं ह्रस्व वेलांटी दीर्घ वेलांटी आणि आज पाहणार आहोत ह्रस्व उकार. उकार म्हणजे काय तर पहा, तुम्ही ऊ लिहिता की नाही, तू असा लिहितात किंवा असा लिहितात, बरोबर, त्याला म्हणतात उकार. परंतु हा आहे ह्रस्व, ह्रस्व उकार. ओके, तर ह्रस्व उकाराला काय करायचं पहा, इथे आहे म जर का दिला असेल, म अधिक ह्रस्व उकार म्हणजे काय माहिती का, हे असं, त्याला म्हणतात ह्रस्व उकार. आणि मग तयार होतो तो ह्रस्व उकाराचा शब्द मू. ओके, उकार म्हणजे हे अक्षराच्या खाली त्याच्या अक्षराच्या पायाला या ठिकाणी हा उकार जोडायचा. ओके, त्याला म्हणतात ह्रस्व उकार. तो ह्रस्व उकार पहा, इकडे दिशा आहे त्याची, त्याला म्हणतात ह्रस्व उकार. ओके, जसं तुम्ही शिकलात ना, कू खू बू घू चू छू जू झू टू थू, तसंच. ओके, आता आपण शब्द पाहू. पहा उकाराचे शब्द, मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे या हा याला ह्रस्व उकार म्हणतात आणि अक्षराला जेव्हा आपण जोडतो उकार तेव्हा हा हे जोडायचं असतं, बरोबर, हा उकार जोडायचा असतो. तर ह्या मूळ ऊचे सुद्धा शब्द आहे, बरोबर. पहिला शब्द आहे उशी. पहा ह्रस्व उकार शी, उशी, उडी, उडी. पहा इथे शीला पहा ह्रस्व सॉरी दीर्घ वेलांटी आहे, इथे डीला सुद्धा दीर्घ वेलांटी आहे. पहा शब्द लिहितानाच आपण व्यवस्थित प्रत्येक शब्द बघत लिहायचा आहे, बरोबर. पहा आता इथे या ठिकाणी शब्दाला उकार जोडायचा आहे म्हणून उकार सुना, सुना. पू डा ह्रस्व उकार. पहा पुरी, पुरी. फ फला ह्रस्व उकार फुगा, फुगा. मुळा, मुळा. मुका, मुका. धुके, धुके. सुटी, सुटी. सुई, सुई. सुरी, रीला सुला पहिली पहिला उकार आणि रीला दुसरी वेलांटी. ओके, सुरी पहिला उकार म्हणजे ह्रस्व उकार, पहिली वेलांटी म्हणजे पण ह्रस्व वेलांटी आणि ही आहे दुसरी वेलांटी म्हणजे दीर्घ वेलांटी. ओके, पहा नंतर मूळ ऊपासून होणारा शब्द पहा इथे ऊ पा स, उपास. ओके, त्याच्यानंतर आहे इथे ऊ ज वा, उजवा, राईट, उजवा. ऊ दा र, उदार. ऊ धा र, उधार. ऊ दा स, उदास. ऊ का डा, उकाडा म्हणजे गरम. ऊ गी स, उगीच. ऊ घ डा, उघडा. ऊ च की, उचकी. ऊ ना ड, उनाड. उपाय, उपाय. उलटी, उलटी. उ रसोकार शाल, कुशाल किंवा कुशल. ओके, कुशल. उ पहिली वेलांट उकार किंवा ह्रस्व उकार ना ल, कुणाल.
त्यानंतर आहे झ ऱ्हस्व उकार न का झुणका. झुणका त्याच्यानंतर आहे उ ऱ्हस्व उकार, इथे पण ऱ्हस्व उकार द कुमुद, क ऱ्हस्व उकार कु मार कुमार, कु ऱ्हस्व उकार द ळ कुदळ, खु ऱ्हस्व उकार खु शाल खुशाल, गु पहिला उकार ऱ्हस्व उकार पीत गुपीत, गु ऱ्हस्व उकार लाभ गुलाब, गु ऱ्हस्व उकार लाल गुलाल, घ ऱ्हस्व उकार घु बड गुबड आऊल, च तू तुला पण ऱ्हस्व उकार चतुर, झु र ळ झुरळ, तू ऱ्हस्व उकार तू कडा तुकडा, तू ळ स तुळस, तुला ऱ्हस्व उकार तुळस. त्यानंतर आहे पहा आणखी उकार या ठिकाणी पहा, इथे दू का न ऱ्हस्व उकार दुकान, दू स रा दुसरा ऱ्हस्व उकार दू, द ऱ्हस्व उकार दू पार दुपार, नु स ता नु ऱ्हस्व उकार नुसता, प ऱ्हस्व उकार चा री पुजारी, प ऱ्हस्व उकार पुरुष पुरुष, पा हू ऱ्हस्व उकार पाहुला सुद्धा असा जोडायचा पाहुणा, फ ऱ्हस्व उकार ग डी फुगडी, ओके फ ऱ्हस्व उकार फू क ट फुकट, ब बा ह ऱ्हस्व उकार बाहू ली बाहुली, म ऱ्हस्व उकार क ऱ्हस्व उकार मुकुट, मु ऱ्हस्व उकार मु स ळ मुसळ, म न ऱ्हस्व उकार मणुका मनुका, ओके. त्याच्यानंतर आहे सु ऱ्हस्व उकार सु म न सुमन, सु ब क सुबक, सु ऱ्हस्व उकार सुपारी रीला दीर्घ वेलांटी री सुपारी, सु ता र ऱ्हस्व उकार सुतार, ह हला ऱ्हस्व उकार हुशार हुशार, उ दा र उदार, मूळ ऊचा शब्द आहे हा उ दा ह रण उदाहरण म्हणजे एक्झाम्पल, उपकार उपकार, ख ऱ्हस्व उकार ळ ख ऱ्हस्व उकार ळ खुळ खुळ किंवा खुळखुळा, आपण लहान मुलांना खेळवायला वाजवतो ना खुळखुळा. गु ऱ्हस्व उकार लु ऱ्हस्व उकार गु ऱ्हस्व उकार लु ऱ्हस्व उकार ल गुलु गुलु, गु ऱ्हस्व उकार गु रु वा.